जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते विकासाचे कार्य सुरू झाले असून संपूर्ण शहरात खड्डमय झालेल्या रस्त्यांची दुरवस्था आता सुधारणार आहे. यासाठी आणखी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जळगावकरांना चांगले रस्ते मिळावे तसेच शहराचा विकास व्हावा यासाठी अधिक प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी राजपत्राशी बोलताना केले आहे. गेल्या अनेक दिवसापासून शहरात खड्ड्यांची झालेली अवस्था त्यामुळे संपूर्ण नागरिक हैराण झाले होते. अधिक अपघात देखील खड्ड्यांमुळे झाले. यामध्ये अनेक नागरिकांना प्राण देखील गमवावे लागले. त्यामुळे मनपाविरोधात एक संतापाची लाट नागरिकांमध्ये होती. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींबाबत देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे अनेकांना दवाखान्याचा रस्ता देखील पकडावा लागला आहे. मात्र जळगाव शहरात रस्त्याचे काम गेल्या 2 दिवसांपासून सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक असे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत समाधानी व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर जळगाव शहरातील सगळेच रस्ते खड्डेमुक्त करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे. संदीप पाटील पावतीचा क्लोज शॉट लागतो कशा करता घेता असा पावतीचा घेता.